रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री सुपर फास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी ज्योती, आपण पाहताय News24 सह्याद्री. सह्याद्री सुपरफास्ट या बातमीपत्रात तुमचं स्वागत. पाहूया देश विदेशासह राज्यातील काही महत्वपूर्ण घडामोडी. राज्यघटनेवर चालणाऱ्या देशात हनुमान चालीसा पठन करून राजकारण करणाऱ्या राणा दाम्पत्याने अमरावती जिल्ह्याचा कोणताही विकास केला नाही असा आरोप भीम आर्मीने केलाय. राणा दाम्पत्याला विकास कामांचा विसर पडलाय, त्यामुळे राणा दाम्पत्याला विकास कामांसाठी जाग यावी म्हणून अमरावती येथील राणा दाम्पत्याच्या घरासमोर भीम आर्मीच्या वतीने संविधान उद्देशिकेचं वाचन करून आंदोलन करण्याचा इशारा भीम आर्मीनं दिला होता. भीम आर्मीचे कार्यकर्ते राणा दाम्पत्याच्या घरासमोर संविधान प्रस्ताविका वाचण्याकरिता आले असता अर्धा किलोमीटर दूरवरच पोलिसांनी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय. खामगाव शहराबाहेरील नांदुरा रोडवर असलेल्या तुलसी कृपा अॅग्रोटेक कंपनीमध्ये आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये कपाशीच्या गठाणी आणि बारदाना संपूर्ण जळून खाक झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये कोट्यावधी रुपयांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर या घटनेची माहिती खामगाव नगरपालिका आणि परिसरातील नगरपालिकांच्या अग्निशमन दलाला देण्यात आल्यानंतर अग्निशमन दलाच्या वाहनांनी घटनास्थळी पोहोचून आगीवर पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली आहे. आषाढी एकादशीच्या वारीसाठी श्री संत मुक्ताईची पालखी 3 जून रोजी कोथळी मुक्ताईनगरातून परंपरेनुसार जुन्या मंदिरातून पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे. हा पालखी सोहळा प्रस्थान करत मलकापूर मोताळा या मार्गाने राजूर घाटामध्ये संत मुक्ताईची पालखी पोहोचली आहे. तर प्रस्थान करतेवेळी हरिनामाच्या जयघोषाने अवघा राजूर घाट दुमदुमला होता. दरम्यान ही पालखी आज बुलढाणा येथे मुक्कामी असणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी नाकारण्यात आली आहे हा त्यांचा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यात मी नाक खुपसणार नाही, पण त्यांना शिवसेना प्रवेशासाठी निमंत्रण देऊन बघू, यावर त्यांचं मत जाणून घेऊ असं शिवसेनेचे जालन्यातील नेते अर्जुन खोतकर यांनी म्हटलंय. पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी औरंगाबाद मधील भाजपच्या कार्यालयावर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला, यावर मला याबाबत माहिती नसल्याचं सांगत हिंसेचं समर्थन कोणीही करणार नाही असं सांगत खोतकरांनी याबाबत अधिक बोलणं टाळलंय. वळसंग येथे 2 गटात दगडफेक आणि लाठी काठीने मारहाण झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. तर दोन्ही गटात मिळून तब्बल 71 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आणि 19 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि अन्य आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती वळसंग पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी दिली आहे. सह्याद्री सुपरफास्टमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका. महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात वांजोळा गावालगत कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या ठिकाणी केवळ सांगाडा शिल्लक असल्याने पहिल्यांदा मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम पोलिसांच्या समोर होतं. दरम्यान मृतदेहाची चप्पल आणि त्याच्या अंगावर असलेल्या कपड्यांच्या माध्यमातून पोलिसांनी मयताची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला होता. याच दरम्यान जिल्ह्यात हरवलेल्या व्यक्तींची माहिती घेण्यास सुरुवात केली असता भुसावळ शहरात रामदेव बाबा नगर शहरात राहणाऱ्या रोहित कोपरेकर हा तरुण 8 दिवसपासून बेपत्ता झाल्याच्या तक्रारी त्याच्या कुटुंबाने पोलिसात दिली होती. त्यानुसार ठोस पुरावा नसतानाही तरुणाच्या खुनाचा उलगडा करण्यात जळगाव पोलिसांना अखेर यश आलंय. आज औरंगाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून त्याच अनुषंगाने औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी जिल्ह्यात होणारे विविध सामाजिक उपक्रम यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती आज देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद शहरात विविध विकासांची कामे या निमित्तानं करण्यात येणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरातील विकासात भर पाडण्यासाठी विविध योजना राबवण्यात येत असल्याचीही माहिती यावेळी देण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने देशाच्या राष्ट्रपती पदासाठीची निवडणुकीची घोषणा केली आहे. पुढील महिन्यात 18 जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी मतदान पार पडणार आहे.
तर विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपुष्टात येत आहे, त्यामुळे आता राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची अधिसूचना जाहीर केली आहे. दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची अधिसूचना जाहीर केली आहे. दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत राष्ट्रपती निवडणूक कार्यक्रमाची माहिती देत राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी 15 जून ते 29 जून पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. त्यानंतर 2 जुलै पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असणार आहे. तर निवडणूक बिनविरोध न झाल्यास 18 जुलै रोजी मतदान होणार असून 21 जुलै रोजी मतमोजणी होणार असल्याचं सांगण्यात आलंय. पुणे पोलीस विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. यात एका महिलेसह 4 जणांना गांजाची तस्करी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. उरळी कांचन आणि लोणी काळभोर परिसरात 8.5 लाख रुपये किमतीचा 43 किलो गांजा आणि 20 लाख रुपये किमतीची कार जप्त करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर आणि त्यांचे पथक उरळी कांचन परिसरात गस्त घालत होते, तेव्हा कोणीतरी गांजा विकायला येत असल्याची माहिती मिळाली. त्यावेळी त्यांनी इतर पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकाने सापळा रचून यशस्वीरित्या दिनेश सोपान काळे याला ताब्यात घेतलंय. तर पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण हे करत आहेत. राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुढच्या 48 तासात मान्सून कोकणात दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवलाय. कोकणात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे कर्नाटकमध्ये अडखळलेली मान्सूनची गाडी अखेर कोकणात येणार आहे. दरम्यान यंदा मान्सून लवकर येण्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता, मात्र मान्सूनच्या आगमनासाठी थोडा उशीर झाल्याचं चित्र सध्या दिसतंय. या बातम्यांसह सह्याद्री सुपरफास्टमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत रहा News24 सह्याद्री. सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री.